नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यांना प्रश्न पडला असेल, पाऊस नाही आणि 11 वर्षात असं पहिल्यांदा झालेलं आहे की भर ऊन असताना का बरं छत्री घेतली. अरे रे, पेपर आधीच खोटा. भर ऊन असताना असं म्हणतानाच तुम्हाला कळलं असेल की नेमकं काय. पण हा खेळ आहे सावली आणि उन्हाचा, आणि हा खेळ नेहमी आमच्या वहिनी खेळत असतात. रणरणत्या उन्हाचीही पर्वा न करता जर वहिनी नेहमी आलेल्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जात असतील तर मग आम्ही तरी का उन्हात अशी छत्री घेऊन फिरायची. इथे उभं असतानाच एका आजोबांनी पटकन ही छत्री दिली आणि सांगितलं, हो ऊन आहे आजोबा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हां, थँक्यू. लखानी हेरिटेज सेक्टर 5 नवीन पनवेल इथे राहणाऱ्या सौ सुनीता जालंदर शिवले या वहिनींना भेटून सुरुवात करी आजच्या गप्पांना. खरंच किती काळजी असते. कधीतरी या प्रवासात धावत असताना त्या आजींना विसरता येत नाही ज्या आजींनी पटकन गाडी थांबवली होती आणि सांगितलं, एपिसोड संपलाय, तुम्ही लगेच दुसऱ्या एपिसोडसाठी धावत आहात, तरी थोडंसं हे काही खाऊ तोंडात टाका. आणि ज्या डबा उघडला तेव्हा त्यात असलेले ते बेसनाचे लाडू जसे विसरता येत नाहीत, तसेच या प्रवासामध्ये पटकन उन्हात उभं असताना कोणीतरी धरलेली मायेची सावलीही कधी विसरता येत नाही. त्या घरात जाऊन आनंद देऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया शिवले कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. धन्यवाद. घ्या उखाणा घ्या. काव्य आणि कविता, सागर आणि सरिता, जालिंदरावांचं नाव घेते होम मिनिस्टर करिता. वा 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 वा. बरोबर. मला एक सांगा ना, किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्षात. हसलासच नाहीत का? आता हसले, आता हसले. ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. आई. नमस्कार आई. वहिनी. नमस्कार वहिनी. मुलगी. वहिनी. नमस्कार मुलगी. भाचा. नमस्कार भाचा. मुलगा. नमस्कार मुलगा. तो भाऊ. हे माझा. नमस्कार भाऊ. आणि हे सगळे माझे सोसायटी. नमस्कार सगळे सोसायटी. किती छान. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. वाजे टाळ, वाजे मृदुंग, वाजे सुरात विना, ज्ञानेश्वर रावांचे नाव घेते होम मिनिस्टर म्हणा. प्रेमाने प्रेम वाढतं, विराने अधिक वाढतं, प्रकाश रावांसारखे पती मिळायला प्रतिभासारखं भाग्य लागतं. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? पुण्याचं. पुण्याला कुठे? पुण्याला खराडी चंदनगर. कसं गेलं बालपण? बालपण म्हणजे वडील हे असल्यामुळं गरीब परिस्थिती होती. गरीब होती. गरीब होती. मग काय सगळं आई? सगळं आई. शेती करायची, मोठा भाऊ आणि मी दोघं जण शेतात जायचो. शाळेतून येऊन दप्तर तसंच घेऊन जायचो शाळेत. शेतामध्ये आई भाकरी घेऊन यायची. मग दोघं जण आम्ही भाऊ आणि मी मग शेत मिरच्या भेंडी असं सगळं भाजी बिजी हे करून मग आईला आम्ही विकायला चंदनगर हडपसर गावाला चालत. हालाकीची परिस्थिती. हालाकीची परिस्थिती होती. या बहीण आहे माझी ती. काय बालपण एकदम खडतर? हा मी चुलत बहिणीची. आम्ही लहान असल्यामुळे मला थोडं चांगली हाला म्हणजे परिस्थिती सुधारली. त्यांच्या टायमिंगला खूपच कष्टाचे दिवस होते. मी खूप कष्ट केलं मोठ्या भावाने आणि आईला सपोर्ट केला का तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आम्ही कुठं पण तिच्या बरोबर जायचो. शाळा शिकून मला स्कॉलरशिप मिळालेली 4th ला. तुम्हाला? पण ते करून तुम्ही हे सगळं केलं. पण वडिलांनी मग बोलले, मुलं नाही का लांब शाळा कॉलेज हायस्कूल लांब, एकटी मुलांबरोबर जायचं, माझं शिक्षण नाही पूर्ण झालं. मी खूप हुशार होती शाळेमध्ये. आज मला तेव्हा शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे होतं. पण आज माझ्या मुलांना मी शिकवलं. मुलगी माझी इंजिनिअरला 2ऱ्या वर्षाला होती, लग्न झालं. मुलगा 12वीला. शेवटचा पेपर होता मुलाचा. तुमचं बालपण कसं गेलं? हलाकीच झालं. 1992 मध्ये. हो. ह्या तुम्हाला भेटल्या? कुठे भेटल्या? का हसताय? का मी घाबरलोय म्हणून माझं असं झालंय. काय झालं 1992 मध्ये? काय नाही, लग्न ठरलं असतं. काय नाही, लग्न ठरलं आणि वादळ आलं. मग काय झालं? तुम्ही यांना कुठे भेटला? कुठे? माझ्या आत्या म्हणजे माझे इकडे जावे माझी आत्या तिकडे आणि इकडे माझी चुलत जावे. त्यांचे ह्यांचे चुलते
मला बघितलं लग्नामध्ये एका. बर, तेव्हा आई बोलली का लग्न करायचंय ना, तेव्हा तुम्ही लग्नात शांत बसला होता तशा नव्हते. काय हो तुम्ही का हसताय जरा मला सांगा. काय गोड खड्या पडतायत बघा गालावर, आज किती वर्षांनी खडी दिसली आहे ती, हो की नाही? का हसताय सांगा ना. काय ना, नाही काय नाही आज सांगा. तुम्ही कधी बघितलं यांना? ते लग्न ठरवत नाही, एक गावी गेलो तेव्हा. गावी कुठे? खराडी चंदन नगर. तिकडे गेला त्यांच्याकडे. हो मग या होत्या तेव्हा घरा? हा होते. काय झालं त्या दिवशी? काय ना, असं पाहण्या पाण्यात म्हणजे बघण्यात आलं असं. काय ह्यांना बघितलं? हो. तुम्ही पण तेव्हाच बघितलं? मी खिडकीत न पाहिलं. हा, समोर नाही पाहिलं. खिडकीतून? हा. का खिडकीतून? म्हणजे समोर बसलेले तर तेव्हा कसं बघायचं नाही ना, असं समोर असं बघायचं नसतं. नाही नाही, पहिले तेव्हा तसंच होत ना. पण तेव्हापासून बघून घेताय ना? तेव्हा हा बघूनच घेतलं. बरं मला सांगा ना, मग काय झालं त्या दिवशी? होकार दिला तुम्ही? नाही. मग मला पसंत नव्हते. कळलं तुम्हाला? त्यांना माहितीच नव्हतं. खरी बुजली बघा पण. काय झालं हे तुम्हाला माहित नव्हतं? अरे देवा. मग कधी पसंत पडले? पसंत नव्हते. मग आई बोलली काय, तर मी बोलली मला नाही पसंत आहे. हा, मग काय करायचं? म्हटलं मग आता करायचं, आता तुम्हाला पसंत आहे मग करते. हा, मग हो बोलली 2 महिने. मग आता कसं वाटतंय? आता छान वाटते. का? सगळ्या मनासारखं. तुमच्या मनासारखं झालं. थांबा, आता त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय. काय हो आता कसं वाटतंय? छान आहे. छान आहे, एकदम मस्त. किती 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 छान. ओके, किती वर्ष आहे लग्नाला? 22 वर्ष. 22 वर्ष झाली. पण 22 वर्षापूर्वी तुम्हाला ह्यानी पसंत नाही म्हणाले होते या? त्यांना माहिती नाही. व सर, आज कळलं ना पण. बुजली ना जेव्हा खरी, तेव्हाच म्हटलं. चेहरा बघा कसा झाला त्यांना. पण मला सांगा, या 22 वर्षामध्ये आमच्या माऊलीच्या येण्यानं या घरात काय बदल झाला? एकदम सर्व व्यवस्थित आहे. सगळं छान झालं. हो, सगळं छान. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव असाच आहे, शांत आहे. नाही शांत, जरा बोलते. हा, जरा बोलतात. जरा बोलतात? कोणाला बोलतात? असेच घरामध्ये. यांच्याबद्दल सांगा. यांचा स्वभाव शांत आहे. यांनी सगळ्यांशी बोलायला पाहिजे. मी जशी बोलते, मी जशी वागते, म्हणजे मी, मला 4 माणसात जायला फिरायला आवडतं. ह्यांना 4 माणसात जायला फिरायला आवडत नाही, कोणाशी बोलायला आवडत नाही. मग ह्यांनी माझ्या बरोबरीने यायला पाहिजे. बरोबर आहे. मग हे काय, मी जिथे जाईल तिथे त्यांनी माझ्या बरोबर यायला पाहिजे. बरोबर. घरात बसणार मला सांगणार तुझा का असं करता तुम्ही? सांगा आता. नाही, जातो ना मी सुद्धा कुठे. कधी? लग्नाला वगैरे गावी. लग्नाला वगैरे जायचं असेल प्रोग्राम येतो म्हणतात सगळीकडे. तुम्हीच काहीतरी सांगताय. सांगतो या बरोबर बोलताय? नाही ना, खोटं बोलतायत ना. बघितलं बाजारात पण जाता इकडे भाजी वगैरे? नाही नाही, ते नाही. बाजारात नाही. बाजारात नाही. मग कुठे कुठे जाता? बाजारात नाही जात. थांबा एक मिनिट. बाजारात नाही जात. त्याच्यानंतर शॉपिंगला वगैरे, खरेदीला? शॉपिंगला जात असं कधीतरी, महिन्यातून 15 दिवसातून. दर 15 दिवसांनी यांना शॉप? महिन्यातून असं कधीतरी. काय घ्यायचं? कोणाबरोबर जाता असं मी विचारलेच नाहीये. नाही नाही, पण जाता ना दर 15 दिवसांनी. काय हो कोणा बरोबर यांच्या बरोबर जातो? काय बहिणी काय मला सांगा ना, कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं कळायचं झालंय मला. तुम्ही रस्त्यात मोठ्या मोठ्याने बोलता का? म्हणून येत नसते. बरोबर बरोबर बरोबर. हा बरोबर. गाड्यांना कसा हॉर्न तरी असतो? हॉर्न असतो. तुम्ही दोघे चालायला लागले की गाड्या बाजूला होतात? नाही नाही, गाड्या बाजूला नाही ना. नाही नाही. बरोबर. दोघे मिळून दोघे चित्रपटाला गेलेत का? हो, पाहिलं ना. कुठला? लग्नानंतर पहिला फुलावर काटे चित्रपट पाहिला. छान बघितला नाही चित्रपट? फुल और डायरेक्ट काटे. यातलं फुल कोण आणि काटे कोण? फुल आणि काटे. बघितला एवढ्या काटे म्हणाले तुम्हाला. मग आता काय करायचं? काय करायचं? त्यांनी माझ्या बरोबर मी जिकडे जाईल तिकडे यायचं, सगळ्यांशी बोलायचं. हे मान्य आहे तुम्हाला?
कधीपासून? आजच. आजपासून? काय वाटतं हे ऐक बोलतायत त्या आवाजावरून वाटतंय ऐकतील उद्यापासून? नाही, 20 वर्ष झालं ना ऐकलं. तुम्ही आता एक काम करा ना, जरा रोल बदला दोघांचे, त्यांच्याकडे काटे द्या आणि फुलं तुम्ही घ्या, बघा येतात की नाही. हा, असं केलं तर होईल. समजा एका रात्रीत स्वभाव बदलला आणि ते फाडफाड बोलायला लागले आणि तुम्ही एकदम शांत गप्प बसायला लागल. हा, गप्प बसायला मग प्रॉब्लेम होईल. घ्या काटे तुम्ही, काय बदलत नाही इकडे. या पहिल्या खेळाला सुरुवात करणार आणि या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगतो तेवढं वजन 2 मिनिटामध्ये माऊली गोळा करणार का? बघूया. वेळ 2 मिनिटाची. वजन 502 ग्रॅम. 502 ग्रॅम. वेळ सुरू झाली. चाळीस सेकंद राहिलेले. 40 सेकंद. एक, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 × 200 1200 रुपयाचं बक्षीस मिळालं. नमस्कार. चला किती छान नमस्कार केलाय. मिस्टरांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? मिस्टरांनी सगळ्यांशी बोललं पाहिजे. ते तर सांगितलं तुम्ही. आणि यांनी वहिनींनी यांनी तर रोज मोठ्याने बोलतात, ते जरा हळू आवाजात बोलले. मोठा आवाज मला सांगा, आज जरा तरी मोठ्याने बोललेत का होत्या? नाही नाही, आज नाही. तुम्ही येणार म्हणून जरा शांत होत. काय करणार तुम्ही? आवाज कमी करणार? कधीपासून? आजपासून. होईल असं वाटतंय का हो तुम्हाला? करीन, करण्याचा प्रयत्न करीन. बरं, तुम्ही आता बोलता बोलता तिकडे एक रागाने लूप कोणाला दिला? मिस्टरांना. मिस्टरांना काय केलं माहितीये? ते त्यांच्याबद्दल मी विचारलं ना जेव्हा, की तुमचं काय म्हणणं आहे, तर त्यांनी असं तुम्ही बोला. बांदेकर गेले ना टीव्हीवर, तुम्हाला फुल और काटे चित्रपटात दाखवत आहे ना. पण तुम्ही सगळेजण सांगा या दोघांविषयी. त्या माझ्या ताई आहेत, खूप चांगले आहेत, पोरांवर जीव लावतात. अजून कोण? मी तिची आत्या आहे, पण पहिल्यापासून तिचा स्वभाव तापड बिपड असल्यामुळं, पण मन मिळावी इतकी छान आहे की बस माझ्या मुला बिलांना सर्वांना ती जास्त माया, जास्त माया करतात. माया करतात. अजून कोण बोलणार पाठीमागे? तो त्याच्याकडे द्या ना. माझ्या मम्मी पप्पाला आकात एक आहेत. मला प्रत्येक आत्तापर्यंत जेवढी मदत केलं ना, सगळे माझ्या मम्मी पप्पांनी केलेले. माझ्या मम्मी पप्पांना माझ्यामुळं जो त्रास होतो ना, त्याच्याबद्दल माफी मागतो. पण माझे मम्मी पप्पा असे लाखात एक आहेत ना, जसे जगात कुणाचेच नाही. किती छान. त्याच्या आजच्या डोळ्यातल्या अश्रूमधूनच सांगतो, उद्यापासून त्याच्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं असणार आणि या घराला तो प्रत्येक क्षण आनंदाचा देण्यासाठी सज्ज असणार. हां, तुला शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आता तुम्ही अभिनय करायचा. हां, यांचा अभिनय बघून तुमचे डोळे पाणावतील आता. अरे काय हसण्यासारखं आहे का त्याच्यात? काय बघा ना, त्यांना माहिती आहे मी अभिनयच करते ना. वेगळा काय करणार? बरं, यांच्याकडे बघून एक आरती जर म्हणायची असेल, आरती म्हणा म्हणा कुठली म्हणा 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 कुठली म्हणा. काय हो असं काय बोलताय? दुर्गेचाच अवतार आहे बघितलं, सगळं बोलून घेतलंय सगळ्यांनी. आता अभिनय करायचा दोघांनी. हा, आणि ओळखला नाही तर काय होईल अभिनय? त्यांना बघते ना नंतर. बर, आता मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. हा, बोलायचं नाही ओठ. हा, बोलायचं ना.
बोलू नका, चित्रपटाचं नाव आहे, गाणं नाही. एक मिनिट, एक होय होय होय, इथे बघा जरा कसं कसं केलं होतं. नाही नाही, मला सांगा तुम्ही असे असे जाता मामाच्या झुकझुक गाडी गाडी. अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. झी मराठी कडून मोत्याची झुंबे. आता गाणं गाणं जेव्हा करते जेव्हा मी कोणाच्या हाताला चटके कोणाला चटके मिळतात तेव्हा भाकर मिळते. काय त्यांना चटके बसतात तुम्ही भाकर देता तेव्हा. त्यांचं म्हणणं असं आहे की तू मला इतकं गरम गरम भाकर देते म्हणून चटका बरोबर की नाही. जी मराठी कडून मोत्याचे तुडे ठेवा म्हण. थांबला तो झी मराठी कडून सचिनचं गेली तुम्हाला मिळाली. कोण दोघींना 10-10 संधी. टप्पा पडून हा चेंडू त्या जाऊन गाडीमध्ये थांबला पाहिजे. टप्पा महत्त्वाचा. आणि दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. दोन अरे 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 ओ अरे वा. 4-1 गुणसंख्या 2-2. 5-5 संधी झालेल्या आहेत. आणि आता यानंतरच्या 5 संधीमध्ये काय होणार हे बघणार. नऊ संधी 2-2. तीन, एकच संधी तुमच्याकडे शिल्लक आहे. त्यांचे गुण आहेत 3, तुमचे गुण आहेत 2, आणि एक संधी शिल्लक आहे. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट वस्तू. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कानडे वहिनी, त्यांना झी मराठी कडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिवले वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. लखानी हेरिटेज सेक्टर 5 नवीन पनवेल या ठिकाणी रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.